Hello friends, my name is Surya Mogle. I am working as an assistant professor at Center for Distance Education, Shivaji University, Kolhapur. So I am here to discuss about consumer buying behavior. कंझ्युमर बाईंग बिहेवियर हे खूप थोडं लेंदी होणार आहे. सो मी हे दोन पार्ट मध्ये करणार आहे, फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट. सो आपण मीनिंग बघूया, मीनिंग अँड डेफिनेशन. तर कंझ्युमर बाईंग बिहेवियर म्हणजे काय? आता मी तुम्हाला सांगितलं होतं, कंझ्युमर आणि कस्टमर दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कंझ्युमर तो असतो जो प्रोडक्ट स्वतः खरेदी करतो स्वतःसाठी, म्हणजे तो शेवटला तोच तो प्रोडक्ट युज करणार आहे, तो कंझ्युमर. आणि कस्टमर म्हणजे जो माणूस फक्त परचेस करतोय प्रोडक्ट, पण दुसऱ्या कोणासाठी तरी किंवा तो स्वतःसाठीही करत असेल. तर एंड युजर जो असणार आहे तो कंझ्युमर असणार आहे, आणि कस्टमर म्हणजे जो परचेस करतो पण तो यूज करेल किंवा नाही करेल. सो हे दोन प्रकार आहेत, कंझ्युमर आणि कस्टमर. आता कंझ्युमर बाईंग बिहेवियर म्हणजे काय? तर एखादा कंझ्युमर जर एखादा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस यूज करत असेल किंवा तो एखादा प्रोडक्ट विकत घेत असेल, तर त्याच्या मागे काहीतरी रिझन असतं किंवा काहीतरी त्याने विचार केलेला असतो तो प्रोडक्ट घ्यायच्या आधी. म्हणजे मी काय प्रोडक्ट घेणार आहे, कुठला घेणार आहे, कधी घेणार आहे, कसा घेणार आहे किंवा कुठून घेणार आहे, काय इन्फॉर्मेशन गोळा केली पाहिजे त्यासाठी. तर याच्या मागे एक खूप मोठी प्रोसेस असते, ती प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतरच तो माणूस तो प्रोडक्ट विकत घेतो. तर या सगळ्याचा अभ्यास करायचा आहे आपल्याला, आणि त्यालाच काय म्हणतात, कंझ्युमर बाईंग बिहेवियर. म्हणजे प्रत्येक माणसाचं बिहेवियर हे वेगवेगळं असतं एखादा प्रोडक्ट विकत घ्यायचा असेल तर. तर काय काय वेगवेगळं असतं ते आपण बघू. तर फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग कंझ्युमर बाईंग बिहेवियर म्हणजे अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्याचा परिणाम तुमच्या बाईंग बिहेवियर वरती होतो. अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या इन्फ्लुएन्स करतात तुम्हाला एखादा प्रोडक्ट खरेदी करण्याच्या मागे. सो देअर आर फोर फॅक्टर्स, कल्चरल फॅक्टर, सोशल फॅक्टर, पर्सनल फॅक्टर अँड सायकोलॉजिकल फॅक्टर. आता कल्चरल म्हणजे रिलेटेड टू कल्चर, सोशल फॅक्टर मीन्स रिलेटेड टू सोसायटी, पर्सनल फॅक्टर्स म्हणजे पर्सनल फॅक्टर्स तुमच्या स्वतःचे, देन सायकोलॉजिकल, सायकोलॉजिकली तुम्ही कसा विचार करता त्याचा परिणाम बाईंग बिहेवियर वरती होतो. आपण एक डिटेल मध्ये बघू. कल्चरल फॅक्टर्स, आता कल्चरल मी सांगितलं कल्चरशी रिलेटेड, देर आर टू टाइप्स, कल्चर अँड सोशल क्लास. ओके, आता कल्चर, कल्चर म्हणजे काही बिलीफ्स असतात, व्हॅल्यूज असतात, ऍटिट्यूड, कस्टम्स, हॅबिट. आता कल्चर म्हणजे समजा महाराष्ट्र आणि राजस्थान आहे. ओके, त्या दोन्ही राज्यांचं कल्चर वेगळं आहे. कल्चर वेगळं आहे म्हणजे काय? तर त्यांचं राहणीमान असेल, त्यांचं फूड असेल, त्यांची क्लोदिंग स्टाईल असेल, तर प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि त्यानुसार ते प्रोडक्ट खरेदी करत असतात. त्यांच्या काही बिलीफ्स असतात किंवा रोजच्या हॅबिट्स वेगवेगळ्या असतात. महाराष्ट्रातील लोकांच्या हॅबिट्स वेगळ्या असतात, राजस्थान किंवा पंजाबच्या लोकांच्या हॅबिट्स वेगळ्या असतात, त्यानुसार ते प्रोडक्ट खरेदी करतात. सो ह्या सगळ्या गोष्टी बाईंग बिहेवियर वरती परिणाम करतो. देन सोशल क्लास, सोशल क्लास म्हणजे काय? तुमचा सोसायटीमध्ये कुठला क्लास आहे? फॉर एक्झाम्पल, तीन क्लास असतात, अप्पर, मिडल अँड लोअर. अप्पर क्लास, मिडल क्लास आणि लोअर क्लास हा कधी कधी इन्कम ग्रुप वरती डिसाइड होतो. तर अप्पर ग्रुप क्लासचे जे लोक असतात ते ब्रँडेड प्रोडक्ट्स युज करतात, त्यांचं बाईंग बिहेवियर वेगळं असतं. मिडल क्लासचं वेगळं असतं, ते तेवढे ब्रँडेड यूज करत नाहीत. किंवा लोअर क्लासचे असतील तर त्यांना डेली वेजेसवर ते काम करत असतात, त्यांचा इन्कम लो असतो, तर त्यांना बेसिक नीड्स जेवढ्या पाहिजेत त्यानुसारच ते खरेदी करतात. मिडल क्लासवाले आपल्या बजेटनुसार, आपलं महिन्याचं बजेट एवढं आहे आणि मग आपण एवढंच खरेदी केलं पाहिजे हा विचार करून ते प्रोडक्ट खरेदी करत असतात. तर या सगळ्याचा परिणाम अगेन कशावर होतो? बाईंग बिहेवियरवरती. देन नेक्स्ट इज सोशल फॅक्टर्स. तर सोशल फॅक्टर्स मध्ये फर्स्ट आहे फॅमिली. आता फॅमिलीमध्ये बघा, फॅमिली कधी कधी एखादा प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी आपल्याला इन्फ्लुएन्स करू शकते. कशी? तर आपण आपल्या घरातच बघा, एखादी वस्तू आपण खूप वर्षापासून त्याच कंपनीची आणतोय. ओके, फॉर एक्झाम्पल टूथपेस्ट असेल, एखादी आपण दर महिन्याला वेगवेगळी टूथपेस्ट नाही आणत, दर महिन्याला आपण एकच कंपनीची एकच टाईपची टूथपेस्ट आणतो. किंवा साबण असेल, एकच साबण आपण दर कितीतरी वर्षापासून आपण तोच साबण यूज करतो. तर हे सगळं काय आहे? फॅमिली हॅबिट्स आहेत, फॅमिली ग्रुपने डिसाइड केलेले आहेत, त्यामुळे त्याचा परिणाम होतो. आता याच्यामध्ये दुसरं एक्झाम्पल काय सांगता येईल? समजा एखादी मुलगी लग्न करून सासरी गेली आहे. ओके, आणि तिला बाजार आणायला सांगितलंय.
किंवा तिला काही शॉपिंग करायचे किंवा काही खरेदी करायचं आहे, तर ती अशा कंपनीचं खरेदी करेल जे तिच्या घरी तिच्या माहेरी आणलं जायचं त्या कंपनीचे प्रोडक्ट्स. आता ती इथल्या कंपनीचे प्रोडक्ट्स घेऊन येईल का? नाही. तर तिला जी सवय आहे त्या प्रोडक्ट्सची, तर ती त्या पद्धतीने तो प्रोडक्ट आणेल. तो फॅमिली इन्फ्लुएन्स. देन रेफरन्स ग्रुप. आता रेफरन्स ग्रुप म्हणजे काय? समजा आपल्याला एखादा प्रोडक्ट विकत घ्यायचा आहे, ओके, तर आपण रेफरन्स घेतो खूप लोकांचा. आपल्याला जर मोबाईल घ्यायचा असेल तर आपण 4 जणांना विचारतो कुठला मोबाईल घ्यायचा, कुठला चांगला आहे, किंवा एखाद आपल्याला माहिती असते की ह्या लोकांनी हा प्रोडक्ट मागच्या महिन्यात घेतलेला आहे, तर त्यांना आपण विचारूया की कसा आहे तो प्रोडक्ट, व्यवस्थित आहे का नाही, काय तुम्ही अडवाईस द्याल मला, असं आपण रेफरन्स घ्यायचा लोकांचा. आणि त्यावरून मग आपले आपण आपण ठरवायचं की काय करायचं आहे किंवा कसा प्रोडक्ट घ्यायचा आहे. आपण 4 लोकांकडनं विचारल्यानंतर 4 लोकांचे 4 उत्तर येणार, तर आपण त्याच्यावर विचार करून ठरवायचं की आपल्याला काय करायचं किंवा कुठला प्रोडक्ट परचेस करायचा आहे. तर रेफरन्स ग्रुपचा पण इन्फ्लुएन्स होतो बाईंग बिहेवियर वरती. देन सोशल रोल अँड स्टेटस. सोशल रोल अँड स्टेटस म्हणजे सोसायटीमध्ये तुमचा स्टेटस काय आहे, तुमचा प्रेस्टीज काय आहे, त्यावरून बाईंग डिसिजन होतो. ओके, फॉर एक्झाम्पल एखाद्या कंपनीचा जर सीईओ असेल आणि तो जर ऍक्टिवावरती किंवा प्लेजरवरती कंपनीला येत असेल, तर दॅट इज म्हणजे तो स्टेटस वाईज वागतोय का? नाही. तर त्याच्या स्टेटस वाईज तो प्रोडक्ट खरेदी करतो. फॉर एक्झाम्पल आता तो जर सीईओ असेल तर तो मर्सिडीज किंवा एखादी चांगली कार घेऊन कंपनीमध्ये येईल, तर त्यानुसार ते प्रोडक्ट खरेदी करतात. नेक्स्ट इज पर्सनल फॅक्टर्स. पर्सनल म्हणजे काय? पर्सनॅलिटी अँड सेल्फ कन्सेप्ट, याच्यामध्ये एक पॉइंट आहे. पर्सनॅलिटी, आता पर्सनॅलिटी म्हणलं की आपल्यासमोर फक्त फिजिक येतं, तर पर्सनॅलिटी म्हणजे फक्त फिजिक नाही, तो एक पॉइंट आहे पर्सनॅलिटीचा. पण पर्सनॅलिटी म्हणजे काय? तुमचं नेचर कसं आहे, तुमचं कॅरेक्टर कसं आहे, तुम्ही कुठल्या गोष्टीचा कसा विचार करता, तुमची वागणूक कशी आहे, तुम्ही तुमचं वागणं बोलणं कसं आहे, तर हे सगळं मिळून काय होतं, एखाद्या माणसाची पर्सनॅलिटी त्याच्यावरून ठरते. तर त्या पर्सनॅलिटी वाईज लोक प्रोडक्ट खरेदी करतात. ओके, आता लेवल ऑफ कॉन्शियसनेस म्हणले म्हणजे काही लोकांना महाग वस्तू नको असतात, त्यांना स्वस्त वस्तू हव्या असतात, तर ते काय आहेत, ते प्राइस कॉन्शियस कस्टमर्स आहेत. ओके, तर एखाद्या लोक काही लोकांना काय असतं की पैसे किती पण लागू देत पण क्वालिटी पाहिजे. ओके, तर ते काय आहेत, क्वालिटी कॉन्शियसनेस. तर त्यांची पर्सनॅलिटी त्याच्यावर डिपेंड करते, तुम्ही काय विचार करता त्या प्रोडक्टबद्दल, किंवा एखादा प्रोडक्ट विकत घेण्याच्या आधी तुमच्या मनात काय विचार येतात, तर त्यानुसार किंवा त्याचे फीचर्स काय आहेत, हे सगळं आपण त्यामध्ये ठरवतो. तर फॉर एक्झाम्पल इथे बघा, प्राइस कॉन्शियसनेसचं मी एक्झाम्पल देते. आपल्याला कसं असतं, वुडलँडचं शूज घ्यायचा आहे एखाद्या मुलग्याला, आणि ते कितीला बसतात, 3,000 च्या वर, 2,000 ते 3,000. ओके, तो काय म्हणतो, वुडलँडचे खूप दिवस टिकतात सो मला तोच प्रोडक्ट घ्यायचा आहे. पण एखादा दुसरा माणूस काय म्हणेल, कशाला, आपण काय करूया, स्वस्तातलं घेऊया, म्हणजे समजा 500 रुपये पर्यंत घेतलं, जरी 6 महिन्यानं ते खराब झालं तरी आपण नवीन घेऊ शकतो ना. म्हणजे ते 3,000 चं बूट जर 3-4 वर्ष राहत असेल, तर आपण 3-4 वर्ष एकच बूट वापरायचा आहे का, त्यापेक्षा 500 रुपयेचं घेऊया आणि 6-6 महिन्याला चेंज करूया. तर प्रत्येकाची पर्सनॅलिटी त्या प्रोडक्ट विकत घेण्याच्या मागे वेगळी वेगळी असते. देन सेल्फ कन्सेप्ट. सेल्फ कन्सेप्ट रेफर्स टू हाऊ अ पर्सन सीज हिमसेल्फ अँड हाऊ ही बिलीव्स अदर्स टू सी हिम ॲट अ पर्टिक्युलर टाइम. तर सेल्फ कन्सेप्ट, फॉर एक्झाम्पल एखादा शर्ट आपण विकत घ्यायला गेलो, तर आपण आपल्याला आपण इमॅजिन करतो की मी हा शर्ट घातल्यावर कसं दिसेन किंवा लोक मला काय म्हणतील वगैरे, तर ह्या सगळ्या विचार करून बाईंग डिसिजन घेतला जातो. लाईफ स्टाईल्स. प्रत्येकाची लाईफ स्टाईल ही वेगळी असते, प्रत्येकाचं वे ऑफ थिंकिंग किंवा वे ऑफ लिव्हिंग वेगळं वेगळं असतं, तर त्यानुसार ते प्रोडक्ट विकत घेतात. काही लोकांना फक्त ब्रँडेडच लागतं, काहीही असू दे, जरी तो मिडल क्लास मधला असला तरी त्याला ब्रँडेडच कपडे पाहिजेत किंवा ब्रँडेडच वस्तू पाहिजेत, तर त्याची ती लाईफस्टाईल आहे, त्यानुसार तो प्रोडक्ट विकत घेतो. डेमोग्राफिक फॅक्टर्स सुद्धा काही असतात जे बाईंग डिसिजन वरती परिणाम करतात. तर त्याच्यामध्ये येतं एज. एज म्हणजे समजा एज डिफरन्स असेल, जर एखादा एजड माणूस असेल तर तो
त्याचं बाईंग बिहेवियर वेगळं असणार आहे, आणि जर एखादा कॉलेजला जाणारा मुलगा असेल तर त्याचं बाईंग बिहेवियर वेगळं असणार आहे. जेंडर, फिमेल वेगळा विचार करते प्रोडक्ट विकत घेताना आणि मेल वेगळा विचार करतो. ओके, एज्युकेशन, एज्युकेशन खूप इम्पॉर्टंट आहे बाईंग डिसिजन साठी. ओके, आता कस्टमर खूप अवेअर आहेत प्रोडक्ट बद्दल आणि सर्व्हिसेस बद्दल, त्यांना सगळी गोष्टी ते इन्फॉर्मेशन ते कलेक्ट करतात आणि मगच प्रोडक्ट विकत घेतात. आता एज्युकेशन मध्ये मला एखाद्या गोष्टीचं नॉलेज आहे तर मी त्या नॉलेजचा उपयोग करून घेणार. फॉर एक्झाम्पल, आता मला काही कॉस्मॅटिक्स विकत घ्यायचे आहेत आणि मला हे माहिती आहे की कॉस्मॅटिक्स मध्ये केमिकल्स असतात ज्याचा आपल्या स्किनवर किंवा आपल्या बॉडीवरती परिणाम होऊ शकतो, तर मी ते घेणार नाही, मी आयुर्वेदिकच प्रेफर करेन. तर ते माझं नॉलेज आहे किंवा ते माझं एज्युकेशन आहे. तर ऑक्युपेशन, अगेन एखाद्या पर्सनचं ऑक्युपेशन काय आहे, तो एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काय लेवलला काम करतोय त्यानुसार तो त्याच्या लाईफस्टाईल त्याची चेंज असणार आणि त्यानुसार तो प्रोडक्ट विकत घेईल. इन्कम, अगेन इन्कम लेवल, त्याचा इन्कम जर जास्त असेल तर तो ब्रँडेड घेईल, जर कमी असेल तर तो त्यानुसार बजेट इज प्रोडक्ट विकत घेईल. सो हे सगळे पर्सनल फॅक्टर. नेक्स्ट इज सायकोलॉजिकल फॅक्टर्स. तुम्ही काय विचार करता एखाद्या गोष्टीचा, सायकोलॉजी कशी आहे तुमची, त्यावरती ठरतं की तुम्ही कुठला प्रोडक्ट विकत घेणार आहे. आता फर्स्ट इज मोटिवेशन. मोटिवेशन म्हणजे काय, तर तुम्ही तुम्ही सेल्फ मोटिवेटेड असता की मला हा प्रोडक्ट घ्यायला पाहिजे. ओके, कसं काय, तर समजा एखादी ऍड बघितली तुम्ही तर तुम्हाला वाटतं की हा हिने किंवा इन्फ्लुएन्स होतो कुणाचा तरी. फॉर एक्झाम्पल, एखाद्या मुलीला दीपिका किंवा कॅटरीना आवडते आणि ती एखाद्या प्रोडक्टमध्ये जर दिसत असेल तर आपण मोटिवेट होतो आपण की माझी फेवरेट हिरोईन जर हा प्रोडक्ट यूज करते तर मलाही हा केला पाहिजे. दॅट इज मोटिवेशन. किंवा एखादी आपण ऍड बघितली ज्याच्यामध्ये एखादं हॉटेल दाखवलेलं आहे, मग त्या हॉटेलमध्ये आपण म्हणतो की मला पण ह्या हॉटेलमध्ये जाऊन एकदा बघायला पाहिजे. दॅट इज मोटिवेशन. देन परसेप्शन. परसेप्शन म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपण समज करून घेतो. पास्ट एक्सपिरियन्स असेल किंवा समजा आपण एक नवीन प्रोडक्ट विकत घेतला किंवा नवीन साबण ऍड बघितली आणि तो साबण विकत घेतला आणि विकत घेतल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की नाही ह्याचा हे खूप काय म्हणतो आपण त्याला ड्राय स्किन होती, तर आपण तो पास्ट एक्सपिरियन्स वरून आपण ते परसेप्शन ठरवतो किंवा एखाद्या गोष्टीचा समज करून घेतो आणि त्यानुसार ते प्रॉडक्ट विकत घेतो. देन थर्ड इज लर्निंग. आता लर्निंग म्हणजे काय, लर्निंग म्हणजे आपण काय शिकतोय आणि त्या शिकल्यामुळे आपल्या बिहेवियर मध्ये काय चेंजेस होतात. आता फॉर एक्झाम्पल, एखादं बाळ आहे ते जसं जसं मोठं होतं ते आपल्या आईची भाषा बोलायला लागते, तर ते लर्निंग नाही. लर्निंग म्हणजे काय, जेव्हा ते लर्निंग का नाही, कारण ते स्वतः स्वतः शिकतंय. ओके, ते आईची भाषा बोलते ते स्वतः, त्याला कोणी शिकवलेलं नाहीये, ते स्वतः स्वतः बोलतंय. पण लर्निंग म्हणजे जेव्हा तो थोडा मोठा होईल आणि एखादं चॉकलेट खात असेल आणि आपण त्याला सांगितलं की जा चॉकलेटचं रॅपर जे आहे ते डस्टबिनमध्ये टाकू नये, तर त्याला म्हणायचं लर्निंग, कारण ते आपण मुद्दामून त्याला शिकवतोय. ओके, तर अशा काही शिकण्यातल्या गोष्टीतून आपल्या बिहेवियर मध्ये चेंजेस होतात, त्याला काय म्हणायचं, लर्निंग फॅक्टर. बिलीफ्स. बिलीफ्स म्हणजे आपला स्वतःच्या काही गोष्टींवरती विश्वास असतो. ओके, आपलं नॉलेज एका गोष्टीबद्दल चांगलं असतं किंवा एखादं ओपिनियन असेल, तर एखादं ओपिनियन आपण एखाद्या गोष्टीबद्दल आपलं ठरलेलं असतं की नाही माझं हे ठरलंय आणि मी असं करणार आहे, तर त्यानुसार तुमच्या बिलीफ वरती ते डिसाइड होतं तुम्ही कुठला प्रोडक्ट विकत घेणार आहे. ऍटिट्यूड. ऍटिट्यूड म्हणजे पॉझिटिव्ह असू शकतो किंवा निगेटिव्ह असू शकतो. आता पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आणि निगेटिव्ह ऍटिट्यूड म्हणजे काय, समजा एखादा प्रोडक्ट आपण विकत घेतोय वर्षानुवर्ष आणि आपण त्या कंपनीशी खूप लॉयल कस्टमर आहोत, म्हणजे आपण तो प्रोडक्ट दर महिन्यालाच घेतोय. फॉर एक्झाम्पल, कोलगेटची टूथपेस्ट असेल, खूप वर्षापासून आपण तीच घेतोय आणि आपला ॲटिट्यूड कसा आहे त्या कंपनी किंवा त्या प्रोडक्टबद्दल, आपला ॲटिट्यूड पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे. समजा एखाद्या गोष्ट एखाद्या माणसाचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असेल त्या प्रोडक्टबद्दल, तर आपण त्याचा ॲटिट्यूड लवकरात लवकर चेंज करू शकत नाही. किंवा निगेटिव्ह असेल, त्याचा एक्सपिरियन्स
बॅड आला आणि त्याला तो प्रोडक्ट आवडतच नाही आहे. जरी त्या कंपनीने खूप प्रयत्न करून तुमच्या नीड्स अँड वॉन्ट्स कशा आहेत किंवा तुम्हाला कसा प्रोडक्ट पाहिजे त्यानुसार बनवून तुम्हाला दिला, तरी तुमचा ॲटिट्यूड तो निगेटिव्हच राहतो, तो चेंज होत नाही. तर अशा गोष्टींमुळे सुद्धा तुमचं बाईंग बिहेवियर काय होतं, चेंज होऊ शकतं. सर, ह्या सगळ्या गोष्टी होत्या फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग बाईंग डिसिजन. म्हणजे एखादा जर एम्प्लॉई असेल, सॉरी एखादा जर कस्टमर असेल, तर त्याचं बाईंग डिसिजन वरती कसा परिणाम होतो हे जे फॅक्टर्स होते. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल हे फॅक्टर्स इझी आहेत, आणि आपण नेक्स्ट नेक्स्ट पार्टमध्ये बघूया याची प्रोसेस काय आहे. सो थँक्यू.